बारामती तालुक्यातील माळेवाडी येथील दादासाहेब लोणकर कुटुंबीय हे नोकरीनिमित्त नेहमीच स्थलांतरित होत होतं. दादासाहेब लोणकर हे ग्रामसेवक तर आई मनीषा लोणकर या गृहिणी. भाऊ नितीन हे BSc ॲग्रीयेत चौकोणी कुटुंबात सर्वजण सुशिक्षित आहेत. संस्काराची शिदोरी असलेल्या लोणकर कुटुंबातील शुभांगी लोणकर या उपजत बुद्धिमत्तेला वाव देत आणि आई वडिलांचं पाठबळ घेत करिअरमध्ये अग्रेसर राहिल्या. त्यांनी महाविद्यालयीन जीवनात दोन ध्येय समोर ठेवत ॲग्रीमध्ये करिअर पूर्ण केलं. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून शुभांगी लोणकर यांनी कमी कालावधीत थक्क करणारं यश मिळवले. वन परिक्षेत्र अधिकारी म्हणून कर्मभूमीत काम करण्याची संधी मिळाली. गाव आणि तालुक्याशी नाळ जोडल्याने आपल्या कार्यकाळात शुभांगी लोणकर यांनी वनविभागात सर्व सहकारी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सकारात्मक आणि लोकसहभागातून काम केलं. निसर्गाशी एकरूप झालेल्या शुभांगी लोणकर यांनी वनदूत म्हणून ओळख निर्माण केली आहे. महिला दिनानिमित्त दैनिक प्रभातने शुभांगी लोणकर यांच्या कार्याची दखल घेत त्यांना सुपर वुमन पुरस्काराने सन्मानित केलंय. या निमित्ताने त्यांच्याशी साधलेला हा संवाद. आज इथं वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांचं कर्तृत्व आणि त्यांचा जो सन्मान झालाय आणि त्यांच्या माझ्या आमच्या सगळ्यांच्या कर्तृत्वाला प्रभातने आज एक नवीन ओळख निर्माण करून दिली, एक नवीन व्यासपीठ निर्माण करून दिले आणि प्रभातद्वारे आमचं काम त्यांनी आणखी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवलेलं आहे, समाजामध्ये माहिती करून दिलेलं आहे. याबद्दल मी प्रभात आणि आपल्या सर्व टीमची खूप खूप आभारी आहे आणि आपल्याकडनं महिलांकरिता असंच पुढील वाटचाल त्यांच्या आपल्या काम त्यांच्याकरिता होत राहो अशी अपेक्षा करते आणि प्रभातच्या पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा देते. त्यांचा नारी शक्ती सन्मानाचा हा उपक्रम असाच अखंड चालू राहू द्या. आपल्या ज्या सन्मान झालेल्या सगळ्या सत्कारमूर्ती महिला आहेत त्यात आपल्या दाते आजी आहेत, म्हणजे एकदम तरुण त्यांना म्हणू अशा त्या मॅडम आहेत, तर त्यांच्याकडे बघून खूप इन्स्पिरेशन वाटलं. त्याच्यानंतर गोखले मॅडम होत्या, अजूनही आपल्या सगळ्या म्हणजे टीममधल्या साठे मॅडम ह्यांना सगळ्यांना बघून एक इन्स्पिरेशन मिळाली की प्रत्येकजणी आपापल्या फील्डमध्ये त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे आणि समाजासाठी एक आदर्श घालून दिलेला आहे. आणि त्यांच्या म्हणा किंवा आत्ता नवीन पिढीतला पण काही सत्कार ह्यांचा महिलांचा सत्कार करण्यात आला, तर प्रत्येक पिढीनी आपापल्या पद्धतीने खूप चांगलं काम केलेलं आहे आणि विशेष करून ज्या सत्कारार्थी महिला होत्या त्यांचं काम बघून असं वाटलं की अजून आपणही खूप काही करायची गरज आहे. आणि आज प्रभातमुळं मला त्यांच्या कामाचा परिचय झालेला आहे, तर त्यातून नक्कीच मला एक आजच्या ह्या उपक्रमामुळे एक प्रेरणा मिळालेली आहे त्या सगळ्यांकडे बघून.